राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने सांगलीतून मुंबईकडे धाव घेतली. मी इथे जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे. त्यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा चुकीचा आहे, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही, मी का बोलतोय? मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, कारण ते तिथे होते. त्यांनीच सांगावं की हा विनयभंग आहे की नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जयंत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणार असे म्हटले, त्यांची समजूत काढण्यासाठी मी आलोय. मी प्रवासात असताना आणि येथे आल्यावर काही माहिती या सगळ्याबद्दल घेतली आहे. ज्या भगिनीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला त्या क्लिप सगळीकडे आहेत. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात त्याच महिलेला भगिनी म्हणून संबोधतात, तो व्हिडिओ बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे असे गुन्हे जर केले, महाराष्ट्रात महिलांच्यावर मुख्य अत्याचार होत असतात आणि गोष्टी चालू असतात, आणि त्याकडे लक्ष देणं हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. पोलीसही करत असतील, पण असे अत्याचार कुठेही घडला तर याला प्रायोरिटी असते. त्यामुळं त्याचं महत्त्व हळूहळू शेवटी असे जर म्हणजे याचा वापर अशा घटनांचा वापर जर राजकीय टूल म्हणून सत्तारूढ पक्ष वापरायला लागला तर मात्र गंभीर आहे. या कलमांचा वापर राजकीय टूल म्हणून वापरत असेल, नक्की जर विनयभंग झाला असेल तर त्याचं समर्थन मी कधी करणार नाही. मला याच्यात या क्लिपमध्ये कुठेही विनयभंग झाला आहे असं दिसत नाही, आणि त्यामुळं या संदर्भात सरकारने विचार करायला पाहिजे. संबंधित उलट बाजूला केलं, गाडीच्या मध्ये त्यांचा इतक्यात गाडीच्या जवळ चाललेलं आणि एकनाथ शिंदे साहेबांची गाडी पुढे चाललेली होती, निघणार होती, त्यामुळे त्यांना बाजूला करणं हे उलट त्यांना एका गाडीच्या जवळच्या काही प्रश्नापासून गाडीचं जात तिथं होतं आणि बाजूला त्यांना केलं, उलट त्यांना दिलासा मिळाला असं मी समजतो. त्यांना बाजूला केलेलं आहे, त्या ढकललेलं नाही. तिकडं पुरुष होते किंवा कोण होतं ते जितेंद्र आव्हाड नाही माहीत नाही, कारण ते पुढेच चाललेले होते, ते पुढं बघूनच चाललेले होते. त्यामुळं उलट त्यांना गाडीच्या मार्गातनं बाजूला करण्याचं काम जितेंद्र आव्हाडने केलं असं ते क्लिप बघितल्यावर दिसतं.